नमस्कार, मी साधना राजवाडकर. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि या चित्रपटामध्ये प्रसाद ओग यांनी आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. तर त्यांच्या पत्नी मंजिरी आज आपल्यासोबत आहेत, तर त्यांना विचारूया या चित्रपटाविषयी त्यांना काय वाटतंय. नाही आहेत माझ्याकडे खरंच काही शब्द नाही आहेत. म्हणजे असं व्यक्तिमत्व, आनंद दिघे साहेबांसारखं व्यक्तिमत्व साकारायला मिळणं हे मला असं वाटतं प्रसादचं गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य आणि या जन्मीचे सगळे कष्ट असं एकत्र फळाला लागल्यामुळे ही संधी त्याला मिळाली आहे. सो स्पीचलेस आहे मी, ह्या व्यतिरिक्त काही भावना नाही आहेत माझ्या. ही भूमिका साकारण्यासाठी त्यांनी कशी मेहनत केली आणि किती काळ ही सगळी प्रोसेस चालू होती, कसा होता तो अनुभव? अनुभव तर फारच सुंदर होता, कारण 3-4 महिने अप्रॉक्सिमेटली ह्याची प्रोसेस चालू होती. आणि अभ्यास म्हणशील तर आपणही आपल्यालाही माहिती आहे की दिघे साहेबांचे काही व्हिडिओजमुळे त्याला सगळं त्याचं शोधायचं होतं. अर्थात प्रवीण होता, मंगेश होता, सगळ्यांनीच मदत केली, सगळ्यांमुळेच हे शक्य झालं. पण दिघे साहेबांचे कार्यकर्ते किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांची काही जवळची मंडळी, ती जेवढी प्रसादला भेटत होती त्या सगळ्यातनं तो हळूहळू दिघे साहेबांना ओळखत गेला आणि ते त्याला सादर करायला सोपं गेलं. म्हणजे अभ्यास म्हणशील तर हाच आहे की जो जे येऊन सांगत होता त्यातनं त्याला काही ना काहीतरी उचलायचं होतं. म्हणजे पूर्ण प्रक्रिया अशी होती की लोकांनी सांगितलंय त्याच्यानुसार आनंद दिघे समजून घ्यायचं. मला असं वाटतं की जी व्यक्ती प्रसादला येऊन भेटत होती आणि दिघे साहेबांविषयी सांगत होती ना, प्रसाद घरी येऊन असं सांगायचं, म्हणजे मला असं वाटायचं की दिघे साहेबांनी हा माणूस पाठवला होता की माझ्यातलं तुला हे घ्यायचं आहे, माझ्यातलं तुला हे घ्यायचं आहे, हे तुला माहीत नाही आहे, हे असं होतं. सो कदाचित तो प्रत्येक माणूस हा दिघे साहेबांनीच त्याच्याकडे पाठवला होता की तुला सोपं करतो मी, तुला मी कोण होतो कसा होतो हे समजून सांगायला. दुसरी एक गोष्ट म्हणजे खूप दिवसानंतर प्रसाद सरांना लीड रोल मिळाला आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्यांनी मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्यावरचा अन्याय दूर केला आहे, काय सांगाल? लीड रोलपेक्षा आपण त्याला म्हणूया टायटल रोल, कारण लीड रोल केलेत त्यांनी, नाही असं नाही. पण येस, ऑफकोर्स टायटल रोल त्याला मिळायला एवढी वर्ष वाट बघावी लागली आणि तो म्हणतोय तसं दिघे साहेबांच्या मृत्यूने त्याला ही संधी मिळाली. येस, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.